नेगल विलास मनोहर यांनी लिहिलेली प्रकाश आमटे यांची प्राणी मैत्रीची कथा सेगमेंट दहा मी श्रीपाद पाळंदे माझा यूट्यूबवर पुस्तक वाचनाचा हा पहिलाच प्रयोग आहे आपण त्याला प्रतिसाद द्या व आपल्या सूचना मला कळवा माझ्या आयुष्यातील उमेदीची दहा वर्षे मी उद्योगधंद्यात शहरात दोन वर्षी एअरफोर्समध्ये व आताची दहा वर्षे आदिवासींमध्ये व जंगली प्राण्यात काढली आहेत खूप प्रकृतीची माणसे पाहिली आहेत माणूस प्रथमच नवीन माणसाला पाहतो किंवा भेटतो तेव्हा त्याला ते स्वतःचे प्रतिबिंब आरशात पाहिल्यासारखे वाटते का आपल्यापेक्षा वेगळ्या व अनोळखी व्यक्तीकडे आदिवासींचा प्रा पाहण्याचा दृष्टिकोन बराचसा राजू माकडासारखा असतो शिकलेल्या लोकांत निरनिराळे प्रकार दिसतात सर्वसाधारण राजू माकडासारखे खात्री करून आजूबाजूला विचारून इतरांचे त्याच्याबद्दलचे मत घेऊन ह्याच्याशी दोष्टी करण्याचे आपल्या प्रतिष्ठेला काही धक्का लागणार नाही अशी खात्री झाली म्हणजे ते दोष्टी करतात त्यामुळे नुकसान पण होत नाही काही असुलासारखे असतात ते नवीन माणसाला पाहिल्यावर झटकन वा बचावाचा पहिला पवित्रा घेतात सावधगिरीने व समोरच्याला घाबरत जवळ जातात त्याच्यापासून आपल्याला काहीच फायदा नाही हे पाहिल्यावर बाजूला होतात यांचा झाला फायदाच होतो काही असतात पेंटी हरण्यासारखे आपल्यासारखे जे नाहीत त्यांच्यापासून चार हात लांबच राहतात त्यांची वृत्ती संशयी असते त्यामुळे ते जन्मभर ठराविक साच्यातील जीवन जागतात काही कलंदर असतात तरसासारखे ज्यांच्या समोरील नवीन माणसाबद्दल काहीच वाटत नाही ते स्वतःच्या मना मस्तीत राहतात समोरील नवीन माणसाचा आपल्याबद्दल काय ग्रह होईल याची फिकीर त्यांना नसते ह्या मस्तीत निदान काही आयुष्य तरी त्यांच्या उपभोगाला येते आणखी एक प्रकार आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली नेगल पॅन्थर आमच्याकडे आला पहिले आठ महिने तो पूर्ण मोकळा होता सहा महिन्यातच चांगला मोठा झाला सकाळी बगीच्यात खेळत असे माझ्या घराच्या खिडकीतून उडी मारून आत येई माझी बायको त्याला एका भांड्यात माठातील गार पाणी देत असे थोडे पिऊन बाकी सांडत असे रेणुका ओरडली म्हणजे खाली जमिनीवर उडी मारून आडवा पडून मिश्किलपणे पुढच्या पायाने रेणुकाला चापट मारत असे चुप रे फालतूपणा करू नकोस पातळ फाटले तर तुझा बाप भरून देईल का असे रागावून थोपटले की स्वारी बाजूच्या खोलीत येत असे बाजूच्या खोलीत आमचे पलंग आहेत पलंगासमोर मोठ्या आरशाचे कपाट आहे नेगलने घरात कधीच फारसे नुकसान केले नाही एकदा या खोलीत आला की प्रथम तो पलंगाखाली जात होता त्याची म्हणून वे एक वेगळी उशी तेथे असे ती तोंडात धरून वर पलंगावर चढे थोडा वेळ उशीशी खेळल्यावर त्याचे लक्ष आरशात जात असे लगेच एकदम गादीला चिकटून कान पूर्णपणे मागे पाडून डोळे बारीक करून तो पवित्रा घेत असे क्षणात धा अडकन समोरच्या आरशावर जाऊन तो पडे कपाट जोरात आले त्याचे नाक ठेचाळे मग तेथून वरांड्यात जाई रोज हाच प्रकार फक्त नाक शेकते म्हणून पुढे पुढे जपून आरशावर जात असे हा असा असतो पाचवा प्रकार जे आपले सर्वस्व लावून नवीन माणसावर झेपच घेतात त्यांना ठेच लागण्यापलीकडे जास्त काहीही हाती लागत नाही अर्थात समोरच्या व्यक्तीसाठी मी काय काय केले तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही असे ते सर्वांना सांगत असतात व परत नवीन माणसाकडे तितक्यात जोमाने जातात मार्च एकोणऐंशीला मध्य प्रदेशातील बस्तर जिल्हाधिकारी श्री बन्सल आमच्याकडे पंचवीस किलोमीटर जंगल तुडवत व डोंग्यानी लहान बोट इंद्रावती पार करून प्रकल्प पाहण्यासाठी आले होते आमच्या दवाखान्यात बस्तरमधून आदिवासी औषधासाठी येत त्यामुळे मध्य प्रदेशात आमच्या प्रकल्पाबद्दल माहिती होती ह्या कलेक्टर साहेबाने प्रकल्पावरील दवाखाना शाळा यांच्या इतकेच प्रेमाने व जिव्हाळ्याने सर्व प्राणी पण पाहिले त्यांनी माहिती करून घेतली संध्याकाळी त्यांना नदीवर सोडण्यासाठी आम्ही राणीला सोबत घेऊन गेलो मी तुमच्या प्राण्यांसाठी काहीतरी करेन असे सारखे ते म्हणत होते सर्वच जण म्हणतात म्हणून ऐकून न ऐकल्यासारखे केले राणी एकटीच आहे तिला जोडीदार नाही एवढेच शेवटी त्यांनी म्हटले लवकर हे सर्व विसरून गेलो साधारण एक महिन्याने एकदम दहा बारा जण दुपारी आले कपड्यावरून हे लोक बस्तरमधील आहे ते ओळखू आले पाच सहा आदिवासी व दोन तीन खाकी कपड्यातील गडी होते एकाच्या हातात एक टोपली होती चौकशी केली व आश्चर्य वाटले श्री बन्सल साहेबांनी तुमच्या राणीसाठी अस्वलाचा नर पाठविला आहे असे ते म्हणू लागले खूप आनंद झाला टोपली उघडली आतमध्ये चांगला महिन्याभराचा अस्वलाचा नर होता शांत होता कोणाकडे तरी पाळलेला असावा चौकशीच कळले की एका आदिवासीकडे तो गेला महिनाभर होता खाण्याचे हाल होत असावेत हे दिसत होते त्याचे नाव राजा ठेवले खाताना गडबड केलीच नाही येथील आदिवासी गायीचे दूध काढत नाहीत हा राजा दुधाशिवाय वाढला असावा भाताची पेज पीत होता तुम्ही दूध काढत जा मुलांना पाजत जा म्हणून आदिवासींना प्रथमपासून आम्ही सांगत आलो आहोत आता दहा वर्षानंतर फारच थोडेजण दूध काढू लागले आहेत पूर्वी त्यांचे एकच उत्तर असे की मी तुमच्या आईचे दूध काढता का त्या वासराचे दूध त्याच्या आईपासून चोरण्याचा कोणता हक्क आम्हाला आहे बंदीसाठी सत्याग्रह होतो पण वासराच्या दुधासाठी सत्याग्रह का होत नाही खरे सुशिक्षित कोण राजाला येथे दूधभात सुरू केला बरोबर काही विटॅमिन देणे सुरू केले राजाने एक महिन्यातच अंग धरले मुला राणी ह्याला अगदी मुलासारखे सांभाळत होती कधीमधी आम्हाला ती त्याच्यावर जाऊ देत नसे हे त्याच्या प्रेमापोटी की आमच्या प्रेमापोटी हे समजले नाही कदाचित आमच्या प्रेमात वाटणी नको असेल पण राणीचा हा स्वभाव वाटत नाही चार महिन्यात लक्षात आले की लहानपणी दूध न मिळाल्यामुळे राजा डोळ्याने आधूच होता परत अजीवनसत्वाची इंजेक्शनं दिली फारसा फायदा झाला नाही पुढील वर्षी आणखी एक नवर अस्वल मिळाले त्याच्या भरदार बाळशीदारपणामुळे त्याचे नाव आपोआपच गोट्या पडले पुढे राजाला सोमनाथ प्रकल्पावर पाठवले गोट्या येथेच आहे इंद्रावती नदीत मगदी मगरी व ओटर ज्याला इकडे पाणकुत्रा म्हणतात ते भरपूर आहेत हे माहीत झाले होते पण अजून एकदाही दर्शन झाले नव्हते पावसाळ्यात राणीला घेऊन गे नदीवर गेलो होतो राणी जंगलात फिरत होती पाण्यात गळ फेकून गप्पा मारत बसलो होतो अजून आपल्याला बिबट्या वाक्का मिळत नाही ह्याच गप्पा सहज गळाकडे पाहिले तर पाण्यातून कोणीतरी तोंड वर करून आमच्याकडे पाहत आहे असे वाटले मी प्रकाशला खून केली थोड्या लांब अंतरावर पाणी आले एक ओटर तोंड बाहेर काढून आमचं निरीक्षण करीत होता तो परत पाण्यात गेला आम्ही आनंदाने एक टक पाहत होतो थोड्या बाजूला परत दोन ओटर तोंड बाहेर काढून पाहू लागले व ठरविल्यासारखे पाठीवर कोलंटी उडी मारून पाण्यात दिसणे असे ओटर आहेत हे नक्की झाले परत त्या आठवड्यात नदीवर गेलो नालावर लांडला राणी एका झाडाखाली डुंबर उकरू लागली थोडे थांबला नेली स्वस्थ उभी राहून कान ठकारून वास घेत होती आता मी प्राण्यांपैकीच एक होतो नकळत पुढे होऊन नेलीची मान पकडली पुढे जवळ कोणता तरी प्राणी होता नेली धावली असती तर तो सावध होऊन पळाला असता नेली मी व प्रकाश न बोलता एकमेकांना सर्व सांगू शकतो प्रकाश चटकन पुढे झाला मी व माझ्यामागून नेली चालू लागली आता आवाज करू नये ने हे नेली समजली होती पाच सहा पावले गेलो गवतात खरखर आवाज झाला आम्ही धावलो नदीकाठ जवळ होता काठावर जाईपर्यंत एकापाठोपाठ एक सहा सात ओटरांनी आमच्यासमोर पाण्यात उड्या टाकल्या होत्या पाण्यावर फक्त तरंग होते थोड्या अंतरावर दोघांनी तोंड बाहेर काढून मागे पाहिले व गायब झाले ओटरचे पूर्ण कुटुंब होते हम दो व हमारे चार पाच असे असावे पुढच्या आठवड्यात ओटरचे एक पिल्लू दरभा गावच्या लोकांनी आणून दिले आमचे भाईबंद तुमच्या बिरादरीत सामील होणार आहेत हे सांगण्यासाठीच गेल्या आठवड्यात ओटरांनी दर्शन दिले नव्हते ना, ना हा ओटर दरभा गावच्या लोकांना बस्तर बाजूच्या इंद्रावतीच्या किनाऱ्यावर मिळाला आम्ही नेहमी ज्या किनाऱ्यावर जात होतो त्याच्या समोरील किनाऱ्यावर ओटर झाडाच्या बुंद्याखाली पोकळ जाला जागा करून पिल्ले देतो पिल्ले जमिनीच्या आत असतात पण त्या घराला रस्ता फक्त पाण्यातूनच असतो जमिनीवरून काही दिसत नाही पोकळ खोडातून त्यांना हवा मिळत असते दरभा गावच्या लोकांना ओटर पाण्यातून झाडाखाली जाताना पाहिले व वरून खणून पिल्लू पकडले बाकीची पळाली असे सांगत होते कदाचित हा सर्व प्रकार एक दोन तरी मेली असावीत आम्हाला आवडणार नाही म्हणून ते कधीच सांगणार नव्हते ओटरचे पिल्लू नर होते खूपच मऊ केस होते पुष्कळचा चॉकलेटी रंग असतो पोटाकडे पांढरा असतो पायाचे बोटे कातड्यांनी जोडलेली असतात ह्याचमुळे ओटर इतका उत्तम पोहणारा दुसरा प्राणी नाही पिल्लू पंधरा दिवसांचे असावे नाळ पूर्ण सुकली होती व डोळे पण चांगले उघडले होते पिल्लू थोडेसे घाबरले होते प्रथम प्रथम चाव प्रथम प्रथम चावण्यास पाहत होते आता आम्ही सराईत होतो दात न लागू देता बाटलीने दूध पाजले दोन दिवसात पूर्णप्राणे रमले पायापायात राहू लागले दिवसभर प्रकाश बरोबरच राहत होते रोज दोन चार वेळा फिरावयास येऊ नेऊ लागलो खूपच प्रेमळ व खेळकर होते पाण्याचे निसर्गताच भयंकर प्रेम होते प्रकल्पावर छोटासा तलाव आहे तलावाच्या कडेकडेने फिरत असे मध्येच पाण्यात जात असे दोन चार डुब्या मारून उलटे सुलटे होऊन परत पायात लहान होते त्याला कोणाची तरी सोबत हवी होती पाण्यात शिकार कशी करावी हे शिकवण्यास त्याची आई नव्हती एकलव्यासारखे त्याचे प्रयत्न चालू असत काहीच मिळाले नाही म्हणजे आमच्या पायात येऊन रडका चिरका आवाज काढत असे चार दिवसांच्या प्रयत्नानंतर एक बेडूक त्याला सापडला आनंदाने धावत परत आला व बेडूक तोंडात आम्हासमोर टाकला तोंड वर करून आमच्याकडून शाबा शाबासकीची अपेक्षा करत होता बेडकाचे डोळे उघडले होते मी चटकन खाली वाकलो काय मूर्ख आहे बेडूक पळाला म्हणजे काय घ्या त्याला त्याच्या दातांची खात्री असावी दाताने बेडकाच्या शरीराची चाळण केली होती बेडूक जिवंत असून एक इंचही हलू शकत नव्हता ओटरला थोपटले बेडूक खाण्यास हरकत नाही असे समजून तेथेच बसून त्याने खाण्यास सुरुवात केली निसर्गात आई काय खावे आणि काय खाऊ नये हे शिकवत असावी तीच अपेक्षा तो आमच्याकडून करत असावा आमच्या नेग्ली पॅन्थ्रेसने पिल्लू दिल्यावर हे नक्की झाले दोन वर्षे नेगली आम्ही दिलेले मटण खात होती पण पिल्लांना आम्ही मटणाचा तुकडा दिला तर नाराजी दाखवत होती कित्येक वेळा आम्ही दिलेला मटणाचा तुकडा तो त्याच्या तोंडातून काढून चावून वास घेऊन परत त्याला देत असे जंगली प्राणी लहानपणी पिल्लाने काय खावे याकडे बारकाईने लक्ष देत आमच्याकडे दहा जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी प्रथम मगर आली एखाद्या सरड्या एवढेच पिल्लू होते लांबी फक्त आठ इंच होती आज ती आठ फूट आहे दात लहानसे पण सुईसारखे टोकदार होते सतत तोंड फाडून श आवाज करत होती आता मादी सारखेच दिसतात नर मादी ओळखण्यासाठी मगर चार पाच वर्षाची व्हावी लागते पहिल्या दिवशी शाईचे पेन तोंडात दिल्यावर इतक्या चटकन तिने चावले पेनला दहा बारा भोके पाडून शाई बाहेर येऊ लागली पोटाखाली हात घालून उचलले की शा अंत पडून राहत असे वर्षाच्या वर होईतो मी प्रकाश तिला रोजच पोटाखाली हात घालून अलगत उचलत होतो मगरीला स्पर्शाचे ज्ञान चांगले असावे कारण पुढे ती स्पर्श ओळखत असे मोठा दोनशे लिटरचा ड्रम अर्धा फोडून त्यात पाणी भरले मध्ये पाण्याच्या उंचीपेक्षा जास्त उंच एक दगड ठेवला व वरून जाळी लावून तिला आत ठेवले दिवसातील बराच वेळ ती दगडावर बसून ऊन खात पडून राहील आवाज झाला चाऊल लागली की पाण्यात उतरे पहिल्या दिवसापासून ती बेडूक खाऊ लागली शाळेतील मुले काही लहान मासे टाकत पण ती बेडूकच परत पसंत करत असे चार महिन्यात फुटाच्यावर लांब ती झाली वजनही तीन ते चार किलो असावे आम्ही हातावर उचलून घेत होतो इतर कोणी नुसती काडी जरी पाण्याजवळ नेली तरी फाडकन जबड्यात पकडून तुकडे करत असे आम्ही पाण्यात हात घालून पोटाला हात लावताना चुकूनही तिने कधी आमची बोटे पकडली नाहीत आवाज स्पर्शावरून ती आम्हाला ओळखू लागली रात्री बेडूक आणले नुसते ये ये म्हटले की तोंड फाडून बेडकाची वाट पाहत असे पण बेडकासाठी तिने हात पकडला नाही जशी मगर मोठी होऊ लागली तसे तिचे खाणे वाढले अजून कुठल्याच प्राण्यांना मटण देत नव्हतो रात्री बेडूक पकडण्यासाठी जाणे नियमित होऊ लागले रात्री टॉर्चच्या उजड्यात बेडूक पकडणे सरावाचे झाले होते दोन तीन दिवसांनी पाच सहा मोठे बेडूक पकडणे आवश्यक झाले होते इतकी वर्षे येथे बेडकांना फक्त साप व एकमेव शत्रू होता आता त्यात आमची म्हणजे मगरीची भर पडली आठवड्यात एकदा तरी साप मिळत असे घोड्या साप म्हणजे पाणसाप ब्रँडेड क्रेटसाठी पकडत होतो पाणसाप सर्वात जास्त बेडूक खातो ब्रँडेड क्रेट खाण्यासाठी पाणसापच टाकत होतो तो, तो बिनविषारी असतो शहात्तर साली ब्रँडेड क्रेट नाक चावला म्हणून मेला तेव्हापासून ही खबरदारी घेत होतो ब्रँडेड क्रेट साप दिसण्यात खूपच सुरेख असतो पण त्याच्या अतिविषारीपणामुळेच तो जास्त प्रसिद्ध आहे एकदा मुंबईतला एक प्रसिद्ध सरपतज्ञ रमेश तुमच्याकडे ब्रँडेड केट असणे शक्यच नाही म्हणून वाद घालू लागला काही केल्या ऐके तो फक्त आसाममध्येच मिळतो असे एकसारखे घोकवत होता ही गोष्ट मुंबईमधील आहे शेवटी बी एन एच एसच्या प्रदर्शनासाठी ब्रँडेड क्रेट पाठवा अशी तार आमच्याकडे आहे असे सांगितल्यावर ते शांत झाले येथे आले असते तर वादाचा प्रश्नच नव्हता कारण नेहमी एक तरी ब्रँडेड क्रेट आमच्याकडे असतोच आमच्या लाहिरी गावाचा सहकारी मुकुंद दीक्षित ब्रँडेड क्रेट पुरवत असतो महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या हद्दीवर हे साप सापडतात रात्री चंद्रप्रकाश नसेल तेव्हा व पावसाळ्यात बेडूक भरपूर व सहज मिळत पावसाळ्यानंतर खेड्यातील पाणी आटले म्हणजे मग नाल्यावर आणि उन्हाळ्यात सगळीकडील पाणी संपले की नदीवर जात होतो बेडूक पकडतानाच सर्वात मोठा ब्रँडेड क्रीट आम्हाला मिळाला त्या रात्री बेडकासाठी बाहेर पडलो नेहमी शक्यतो नदीच्या बाजूला जात असो त्या दिवशी काही न ठरवता हो दोघे विरुद्ध दिशेला चालू लागलो जवळ कोठेच पाण्याचा खड्डा नव्हता हो म्हणून टॉर्च बंद करून चालवतो प्रकल्पाच्या सर्व बाजूंना पाच दहा मैल परिसरातील जंगलात आम्हाला टॉर्चची जरूर लागत नाही शेकडो वेळा हा प्रदेश आम्ही पायी तुडवला आहे प्रत्येक झाड खळगा आमच्या ओळखीचा आहे असे म्हणण्यापेक्षा ते आमच्याशी बोलतात असे वर्णन करणे योग्य ठरेल प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन दिसले आहे साप विंचू इंगळ्या नाग इतर प्राणी सापडले आहेत कोठे लपून बसलेले प्राणी लाव चाहूल लागतात समोर चकवा देऊन पळाले आहेत पुढचा पाण्याचा खड्डा आल्याबरोबर प्रकाशने टॉर्च चाकला चाहुलीने बेडूक पाण्यात उड्या मारण्याच्या आत त्यांच्या डोळ्यावर उजेड पाडला तर ते थपकून राहतात घोड्या हा पावसाचा रात्री बेडूक पडण्याचा बा बाहेर पडतो त्यामुळे बेडूक शक्यतो पाण्याच्या बाहेर राहतात बाहेर किडे पण मिळतात कसली चाव लागली की चटकन पाण्यात उड्या मारतात एकदा बेडूक पाण्यात डुबला की पकडणे कठीण असते त्या पाण्यात साप असेल तर बेडूक दुसऱ्या बाजूला येतात असे कधी घडले तर आम्ही सापच शोधत होतो आज येथे एकही बेडूक नव्हता आश्चर्य वाटले कारण ह्या आपट्याच्या झाडाखाली डबक्यात असे कधी होत नव्हते आज आम्हाला बेडकाची जरुरी होती एक साप परवाच पकडून घरच्या ब्रँडेड क्रेटला टाकला होता क्रेट कोशीवर होता तो अजून आठ आज दिवस तरी साप खाणार नव्हता त्या घोड्या सापाला व मगरीला बेडकाची जरुरी होती गेल्या काही वर्षात ह्या प्राण्यांकडून काही चांगल्या गोष्टी शिकलो होतो त्या दिवशी आम्हाला सापाची जरुरी नव्हती बेडकाची होती, होती। कारण नसताना दुसऱ्याला मारणे अगर पकडणे जंगल कायद्यात बसत नाही तसेच पुढे निघालो पुढच्या खड्ड्यापाशी प्रकाशने टॉर्च टाकला एकदम थबकलो एक भला मोठा ब्रँडेड क्रेट साप त्या डबक्यातून बाहेर येत होता जागा आमच्या प्रकल्पावरील शाळेतील मुलांच्या आंघोळीच्या रस्त्यावर होती आज बरोबर काठी पण नव्हती प्रकाशने टॉर्च बंद केला कित्येक दिवस बरोबर जंगलात हिंडत होतो त्यामुळे आपोआप समजून एकमेकांशी न बोलता बाजूला गेलो दोघांनी कमीत कमी आवाज करत काठ्या तोडल्या हातानेच त्या साफ केल्या डबक्याजवळ आलो आता एकमेकांशी बोलण्याची जरुरी नव्हती कोणी काय करायचे हे मनात ठरवले होते दोघांच्या मनात सारखाच विचार असणार हे इतक्या दिवसांच्या सहवासाने माहीत होते प्रकाशने टॉर्च टाकला डबक्यापासून वर एवढ्या वेळात ब्रँडेड केट कोठे असेल हे माहीत होते प्रत्येक सापाची चाल कशी असते त्याच्या आकारमानाप्रमाणे कशी बदलते याचे गणित पाठ होते टॉर्चचा झोत क्रेटच्या पाठीवर पडला जवळच एक झुडूप होते त्यात तो गेला असता तर कठीण होते मी झटकन माझी काठी त्याच्या पाठीवर दाबली आता तो पुढे जाऊ शकणार नाही कोणी काही न बोलता प्रकाशच्या उजव्या हातातील टॉर्च माझ्या डाव्या हाता हातात आला प्रकाशने उजव्या हातात काठी घेईपर्यंत क्रेटने पुढे जाता येत नाही म्हणून तोंड फिरवून मागे येण्यास सुरुवात केली ती आमच्या पथ्यावरच होती प्रकाशने काठी त्यांच्या तोंडाजवळ दा दाबली गेल्या चार पाच मिनिटात प्रकाश प्रथमच बोलला ते म्हणजे ओके okay, मी पुढे होऊन शेपटीवर हात ठेवला प्रकाशने काठी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने क्रेटची मान पकडली एकाच वेळी दोघांनी काठ्या काढल्यावेळी क्रेटवर उचलला थक्कच झालो तो सहा फुटापेक्षा मोठा असावा बेडूक पकडणे विसरलो होतो वजन पण चांगले होते सहा किलो तरी असावे ब्रँडेड क्रेट चावला तर त्याचे औषध भारतात मिळत नाही म्हणजे मृत्यू नक्की प्रकल्पाच्या खूपच जवळ होता म्हणून पकडला साप पकडल्यावर मानेखाली चार बोटे व अंगठा ठेवावा लागतो तो उलटून चावू शकत नाही शक्यतो दुसऱ्याने अगर दुसऱ्या हाताने शेपूट पकडणे चांगले म्हणजे शेपटीने हाताला विळखा घातल्याने अवघडल्यासारखे होत नाही खूप लांबून साप आणताना बोटाला रग लागली हाताला मुंगे येतात नेहमी आमच्याबरोबर डबे असतात त्यात साप बंद करत असू आज काहीच नव्हते दरवाजाशी कडून मी क्रेट माझ्या हातात घेतला दवाखान्यात गेलो वजन केले सात किलो भरले अंदाज बरोबर होता क्रेटला पिंजऱ्यात टाकला व कोणाला न सांगता झोपी गेलो ब्रँडेड क्रेट पकडला म्हणून रात्रीच कोणाच्या शिव्या खाण्याची इच्छा नव्हती उद्या मिळणार होत्या पण त्याची तीव्रता कमी असणार होती पेंटी हरिण चितळे व नीलगाईने एकोणीस साली एकेक -एक बच्च्याला जन्म दिला बच्च्यांची आम्हाला फारशी काळजी नव्हती त्यांच्या आया आया होत्या रोज पिंजऱ्यात जात होतो प्राण्यांशी दोस्ती करायची असेल तर पहिला महिनाच उत्तम त्यांच्याशी खेळत होतो त्यांच्या अयांनी पण विरोध केला नाही यामुळे त्यांना आमची सवयच राहणार होती ती पिल्ले जंगली झाली नसती झाडकुत्र्यांत पण नर मादी दोन्ही आमच्याकडे होती पण त्याला पिल्ले झाली नव्हती त्यांचा लागा आम्हीच पाहत होतो पिल्ले का देत नाही ते समजत नव्हते मधून मधून मादीचे पोटमोटेचे पण पुढे काहीच नाही एक विचार मात आला पिल्ले झाल्याबरोबर लगेच नर पिल्ले खात तर नसेल ना मग लक्ष ठेवणे सुरू केले नोव्हेंबरमध्ये एका दुपारी तुकाराम धावत आला झाडकुत्र्याने पिल्लू दिले पण नराने खाताना त्याने पाहिले असे तो सांगत होता धावतच पिंजऱ्याजवळ गेलो मादी कोपऱ्यात बसून होती पटकन नराला धरले बाहेर काढून दुसरीकडे हलवले तेथेच उभे राहिलो झाडकुत्रे जंगलात तीन चार पिल्ले देतात थोड्या वेळाने मादीने आणखी एका पिल्लाला जन्म दिला तिने त्याला तोंडात धरले मला वाटले चाटून साफ करणार सर्व मादे असेच करतात काय होते समजायच्या आत तिनेच कचाकेचा पिल्लू चावले व खाऊन टाकले एकदम खिळस आली झाड कुत्रा पक्का मांसाहारी असतो तिथे त्यांना त्यांना दुखभातावर ठेवले असेल का असे असेल का